संगीत मराठी अय्या रा 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 पिशवानी झालर अरे रे 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 खुळ्यावानी झालं रे डोळ्यांवर विश्वास नाही ना बसला. चक्क ही फ्रेश जोडी एक्सक्लुसिव्हली नाचली संगीत मराठीवर. झाला बोबाटा या चित्रपटाच्या बाबतीत एक गुण कायम आहे, ती एक लव्ह स्टोरी आहे की सस्पेन्स किंवा थ्रिलर आहे, ही एक स्टिरिओटाईप मराठी मूवी. ते काहीही असलं तरी चित्रपटाच्या गाण्यांनी धुमाकूळ घातलाय. स्पेशली मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल यांचं रोमॅन्टिक गाणं पैंजण. मराठी सिनेसृष्टीत या गाण्याची तुलना चक्क सैराटच्या गाण्यांशी केली जाते. ह्या दोघांना या तुलनेविषयी विचारले तेव्हा ते काय म्हणाले ते पाहूया. पैंजण सैराटच्या गाण्याशी कम्पेअर होत आहे. खरं तर माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे, कारण असा मराठी सिनेमा ज्यांनी सगळे रेकॉर्ड तोडले मराठी आत्तापर्यंतचे सगळे सिनेमाचे, आणि अजूनही ते गाणं वाजतंय, झिंगाट म्हणा किंवा यड लागलं, तर त्या गाण्यांशी म्हणजे सर्वोत्तम गाण्याशी आमचं पहिलं गाणं कम्पेअर होत आहे, हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी. सो वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. आणि मला खूप मला सुद्धा खूप आवडतंय, बिकॉज ऑफ लोकांचा कॉल, म्हणजे लोक फोन करतात की अरे खूप छान सॉन्ग आहे वगैरे, आणि कमेंट्सही येतात की सारखं तुमचं त्याच बेस लाईन वर आहे का गाणं. तर मी म्हणतो की नाही, पण लोकांचं काय होतं एकदा बघून त्यांना आवडतंय गाणं, असं नाही होत अरे हे सैराट सारखंच परत केल्यासारखं वाटतंय, असं नाही. दोघांची येड लागलं इज येड लागलं, आणि पैंजण इज पैंजण, म्हणजे पैंजण बघून लोक म्हणतात खरी हा हे मस्त गाणं केलंय, वेगळं गाणं केलंय, वी आर लव्हिंग इट. सो हे असे कमेंट्स ऐकून, आणि सैराटचं म्हणाल तर सैराटला पाहून हे सॉन्ग केलंय असं तर मुळीच नाहीये, बिकॉज ऑफ हे सगळ्या आयडिया जशा जशा आम्हा लोकांना येत गेल्या तसं तसं करत गेलो आम्ही. सो इट्स व्हेरी डिफरंट सॉन्ग असं मला वाटतं. झुंझुर मुंजुर पहाटला टिपूर टिपूर चांदन दिवस येडा गेला कुठ, भिर भिर नजरला नाजूक साजूक भासर दाऊन चांद सरला कुठ, बांधावर पाय हाती आभाळ घावतया अपसुक वारा नव उरात धावतोय पंख बिगुर जीव होणार. गाण्याची शान वाढवलीये त्यात वापरले गेलेल्या लोकेशन्स मुळे. पाहूया मयुरेशने त्या लोकेशन्स विषयी काय सांगितले ते. लोकेशन बद्दल सांगायचं झालं तर खूप वर्जिन लोकेशन्स आहेत, आणि कोयना डॅम जे सातारा जवळ आहे तिकडे आम्ही हे गाणं शूट केलं, आणि खूप प्रचंड पळलोय आम्ही त्या सॉंग मध्ये त्या ब्रिज वरून खूप धावलोय आम्ही, आणि खूप प्रचंड दोघांनी मस्ती केली आहे, कारण सनसेट होत होता आणि आम्हाला तिथे पळायचं होतं, तो जाण्याच्या आधी आम्ही तिथे पोहोचणं गरजेचं होतं, तर शूट तर राहिलं बाजूला, पण आम्ही खूप धावलोय त्या ब्रिज वरती प्रचंड, त्यामुळे माझ्या कायम लक्षात राहणार आहे तो ब्रिज. गप्पा गोष्टी सुरू असताना आम्हाला जाणवलं की मयुरेश मोनालिसाची खूप नोकजोक होत होती. ह्याबद्दल मोनालिसा असे म्हणाली की संपूर्ण चित्रीकरणादरम्यान सर्व टीमने तिला खूप छळलं आहे. एक्झॅक्टली काय घडलं ते ऐकूया तिच्याच तोंडून. माझ्याकडे अशी लिस्ट आहे, मला छळलं सगळ्यांनी. मला आठवत आहे फर्स्ट डे आमचं लुक टेस्ट होतं, मुंबईला आले होते मी पुण्याहून, आणि संजय खापरे सर मला हा माझा न आणि नचा खूप प्रॉब्लेम आहे, आणि पूर्ण सिनेमा संपस्तपर्यंत मला ह्याने असंच छळलेलं आहे न न वरून, आणि आत्ताही तो तेच करतोय. हे सर्वात टॉपला फर्स्ट नंबर. सेकंड नंबर, संजय खापरे सरांनी मला क्वेश्चन केला तू ह्या सिनेमामध्ये काय रोल करते. दॅट टाईम मला खरंच माहीत नव्हतं व्यवस्थितपणे, मला फक्त सांगितलं होतं की लव्ह स्टोरी आहे, तर मला फक्त एवढंच माहिती होतं लव्ह स्टोरी म्हणजे मीच सिनेमाची हिरोईन आहे, तर मी त्यांना म्हणाले मी सिनेमामध्ये लीड करते, तर त्यांनी बस तेवढा एकच शब्द पकडला की लीड आहे, आणि हाच वर्ड त्यांनी अनुप सरांना जाऊन सांगितला. त्यानंतर मला काही कळलंच नाही काय होतं आहे, लुक टेस्ट होत आहे, मयुरेश मला उचललं, म्हणजे सांगितलं होतं फोटोज काढताना उचलायला लीड लीड लीडला व्यवस्थितपणे उचलून घ्या लीड लीड,
ही आपल्या सिनेमाची लीड आहे, पाणी घेऊन अरे मॅडमला फर्स्ट द्या, ती लीड आहे सिनेमाची. मला कळलंच नाही माझ्यासोबत असं का होते, म्हणजे ते लीड त्यांनी लक्षात ठेवलं व्यवस्थितपणे आणि अजूनही तसंच असतं ते माझ्यासोबत. एलईडी लाईटचा लीडचा काही संबंध नव्हता, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की माझी प्रमुख भूमिका आहे असं त्यांना सांगायचं होतं. तर मी म्हणाले की माझा लीड रोल आहे, त्यांनी तो वर्ड एकदम व्यवस्थितपणे लक्षात ठेवला. त्यानंतर मी कराडला शूटिंगला गेले आणि कमलेश सावंत सरांना मला भेटायचं होतं खूप दिवसांपासून आणि ते मला समोर दिसले. मी त्यांना जाऊन स्वतः म्हणाले सर मी मोनालिसा, तर त्यांनी विचारलं की तू काय कॅरेक्टर करते या सिनेमामध्ये. मी म्हणाले मी पशाची गर्लफ्रेंड. कोण पशा? म्हटलं हो सर मयुरेश प्रेम त्याची मी गर्लफ्रेंडचा रोल. तुम्ही वासू आणि सपना आहात का? म्हणजे ते इतके सिरियस होऊन माझ्याशी बोलले की तुम्ही वासू आणि सपना आहात का, म्हणजे तो वासू आणि तो त्याची सपना असं काही आहे का की तुम्ही? हा मयुरेश, हा मला खरंच असाच छळत आलेला आहे आणि आताही तो तेच करतोय. आणि सरांनी अजूनपर्यंत आम्ही कुठे इव्हेंटला प्रमोशनला जातो तर मुद्दा माहिती पाहिजे. प्रिया हे किती चांगलं नाव आहे, पशाची गर्लफ्रेंड असं कोण ऍक्च्युली. पशा वाक्य स्क्रिप्ट वाक्य, पशाची गर्लफ्रेंड वाक्य, असं नाही म्हणजे ऑफकोर्स. पण मला असं वाटलं मी प्रिया म्हणाल्यावरती त्यांना पटकन क्लिक होईल का कोण प्रिया आहे, कारण 17 कॅरेक्टर्स आहेत फिल्म मध्ये. सो त्याच्यामधली ही प्रिया कोण, म्हणून मी ते पटकन समजावं ह्यासाठी मी त्यांना सांगितलं की मी पशाची गर्लफ्रेंड प्रियाचा रोल करते. सो आता इव्हेंटला जरी गेलो कुठेही गेलो तरी हे लोक अरे ही पुढे घ्या, हिला पुढे घ्या, ही आमच्या सिनेमाची लीड लीड लीड, म्हणजे अजूनही म्हणजे मी जिथेही जाते तसं छळत जात. तू नाही दिसणारच नाही हे असंच पूर्ण खूप खूप छळलंय म्हणजे अक्षरशः. आणि ह्यानी सुद्धा हा सुद्धा काही कमी नाही आहे, आणि सॉन्ग शूट करताना सर्वीकडे मला खूप छळलंय खूप छळलंय. आणि तसं मीही छळून घेतलंय पाणी. एक विहिरीवरचा सीन होता जिकडे ह्याला गार पाण्याने अंघोळ करायची होती, मी मुद्दा पण रिटेक केले कारण तेवढ्या वेळा ह्याला गार पाण्याने अंघोळ करावी लागली. खूप काय झालं, खूप थंड विहिरीतलं ते पाणी काढून द्यायचे आणि तेव्हा आय गेस 10 degrees वगैरे तिकडचं टेम्परेचर होतं. आणि सर आले आता एक आंघोळीचा सिक्वेन्स करायचा आपल्याला, असं म्हटलं सर प्लीज गरम पाणी मिळेल का? म्हणजे नाही विहिरीतलं पाणी. आणि खूप खूप कटिंग्ज होते त्या वाईड शॉट क्लोज शॉट सगळे, त्यामुळे ते साधारण दोन मिनिट पाणी टाकलं की बरं वाटायचं, पाणी जोपर्यंत अंगावर नाही मग ती थंडी वाजायला लागायची. सो एव्हरी 2 minutes आफ्टर एव्हरी ऍक्शन पाणी घालायचं, एव्हरी कट पाणी घालायचं. म्हणून मी मुद्दा म्हणून चहा घेऊन उभे होते, गरम गरम चहा, ती शॉट झाल्यानंतर गरम चहा आणून द्यायचं. आणि मी मुद्दा म्हणून रिटेक केलेला आहे, तसं मीही खूप बदला घेतला आणि छळलंय जेवढं न आणि न वरून मला तेवढं मीही ह्याला छळून घ्यायला चान्स मिळेल मला इन फ्युचर, तेव्हाही मी तेवढं छळणार आहे. खूप छळलंय ह्या सगळ्यांनी मला. आपण जण कानामध्ये छुनू छुनू वाजत है, डोळ्यामोर नजारा परसवान वाटत है. पैंजन कानामध्ये छुनू छुनू वाजत आहे, डोळ्यामोर नजारा परसवान वाटत आहे. संगीत